तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे अर्ज आता हे अप्रूव्हल होण्यास सुरुवात झालेले. तर ते अर्ज हे कसे चेक केले जातात आणि कोणत्या महिलांचे हे फॉर्म रिजेक्ट करण्यात येत आहे, तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, जर तुम्ही नारी शक्ती दूत ॲपवरनं ऑनलाईन जर फॉर्म भरला असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती ही बरोबर भरायची असते. जर एखाद्या जर त्या माहितीमध्ये भरण्यास जर चुकी जर केली, तर त्यांचे फॉर्म आता या ठिकाणी रिजेक्ट करण्यात येतात. तर कोणती माहिती ही तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण भरायची आहे, तर आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, अशा पद्धतीचे तुमची या ठिकाणी संपूर्ण माहिती दिसते. या ठिकाणी नाव, तुमचं जे पण तुमचा पत्ता असेल तो संपूर्ण, त्यानंतर आधार कार्ड नंबर, त्यानंतर तुमचं बँकेचं संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. तर या ठिकाणी जर तुम्ही काही चूक जर केली असेल किंवा नावात जर काही बदल असेल, तर तुमचा या ठिकाणी रिजेक्ट करण्यात येतो. त्यानंतर जर तुम्ही या ठिकाणी जर डॉक्युमेंट्स जर बरोबर अपलोड केलेले नसतील, म्हणजेच किंवा काही ब्लर आलेले असेल किंवा काही लोकांच्या हमीपत्रावर सही नाही आहे, तर त्याच वेळेससुद्धा त्यांचे फॉर्म आता या ठिकाणी रिजेक्ट करण्यात येत आहे. त्यानंतर काहींचे आधार कार्डसुद्धा सिंगल साईट त्यांनी अपलोड केलेली असेल, तर त्यांचेसुद्धा या ठिकाणी रिजेक्ट करता येतात. त्यानंतर या ठिकाणी जर तुमचं जर ॲप्रूव्ह झालं, तर या ठिकाणी अशा पद्धतीने त्या ठिकाणी ॲप्रूव्ह करता येतं. जर तुमचे डॉक्युमेंट जर बरोबर नसेल, तर काही चुकी जर असेल, तर तुमचं या ठिकाणी डिसॲप्रूव्ह करण्यात येतं. त्यानंतर तुम्हाला एक वेळेस एडिट करण्याचा या ठिकाणी चान्स देण्यात येतो. जर त्यावेळेस जरी सुद्धा तुमचा जर फॉर्म ॲप्रूव्ह झाला नाही, तर त्यानंतर तुम्हाला पुन्हा भरता येत नाही. त्यानंतर अशा पद्धतीचं या ठिकाणी ॲप्रूव्ह करण्यात येतं, जर तुमचा फॉर्म जर हा बरोबर असेल तर. तर मित्रांनो, जर तुमच्या गावाची यादी जर तुम्हाला बघायची असेल, तर तुम्हाला सर्वात पहिले क्रोम ब्राउझरमध्ये यायचं आणि या ठिकाणी आल्यानंतर तुमचं या ठिकाणी जिल्हा टाकायचा आहे. तर या ठिकाणी मी जिल्हा टाकून घेतो आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी पहिलीच वेबसाईट दिसेल, तर या ठिकाणी यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी वॉर्डवाईज संपूर्ण यादी दिलेली आहे. तर या ठिकाणी पहिल्या वॉर्डची यादी या ठिकाणी डाउनलोड केलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता की संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या गावाची संपूर्ण यादी या ठिकाणी बघू शकता. तर अशा पद्धतीचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेट्स बघायला मिळतील. धन्यवाद.